नागपूर शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरातील विविध भागात तसेच शहरातील शास्त्रींगर परिसरात मौलाली चौकात ठिकठिकाणी नाकाबंदी लागू केली आहे. येथे पोलीस दल आणि अधिकारी 3 शिफ्टमध्ये 24 तास तपासणी करणार आहेत. यासह शहराच्या हद्दीतील नाकाबंदी बरोबरच CCTV कॅमेरेही बसविण्यात आले आहे. मौलाली चौकाच्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तपासणी करूनच वाहनांना पुढे जाऊ दिले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासन सतर्क आहे. शहरात आचारसंहिता लागू झाल्यानंतर शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिसांनीही आदेश हाती घेतले आहे. त्यामुळे अवैध धंदे रोखण्यासाठी मौलाली चौकात कडक नाकाबंदी सुरू करण्यात आली असून सर्व वाहनांची तपासणी करूनच पुढे जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया.